दरम्यान एक महत्त्वाची बातमी, पीएम केअर निधीतून पुण्याला 30 व्हेंटिलेटर मिळालेले आहेत। पुण्यात 30 व्हेंटिलेटर दाखल झालेले आहेत। आताच्या ह्या घडीची मोठी बातमी टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय। पीएम केअर निधीतून पुण्याला 30 व्हेंटिलेटर मिळालेले आहेत। पुण्यामध्ये 30 व्हेंटिलेटर दाखल झाल्याची मोठी बातमी। पुण्यात 30 व्हेंटिलेटर दाखल झालेत, यामुळे आता रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत होऊ शकते। महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत फोनलाइनवरून जोडले गेलेले आहेत। पुण्यात 30 व्हेंटिलेटर दाखल झालेत। पीएम केअर निधीतून पुण्याला हे 30 व्हेंटिलेटर मिळालेत, कशा पद्धतीने याचा फायदा होऊ शकतो? पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत फोनलाइनवरून जोडले गेलेले आहेत। महापौरजी, आपलं स्वागत। पीएम केअर निधीतून पुण्याला 30 व्हेंटिलेटर मिळालेत, याचा कसा फायदा होऊ शकतो पुण्याला? निश्चितपणे आताची जर परिस्थिती आपण पाहिली, थोडस आज व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन बेड्स आणि आयसीयू बेड्स याची गरज आज आपल्याला माहिती की किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। पीएम केअर मधनं आज आम्हाला 30 व्हेंटिलेटर्स प्राप्त झाले, परंतु यापूर्वी सुद्धा पुणे शहरासाठी म्हणून साधारणपणे ससूनला सुद्धा 86 व्हेंटिलेटर्स, पुणे महापालिकेला यापूर्वी 35 व्हेंटिलेटर्स आणि आज तिथे जवळपास 150 व्हेंटिलेटर्स आजपर्यंत आम्हाला पीएम केअर मधनं मिळाले। आणि आज या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये निश्चितपणे एक मोठी मदत आणि मोठा आशा या निमित्ताने आम्हाला वाटतं की हे व्हेंटिलेटर मिळाल्याने होऊ शकतो रुग्णसेवा आणि उपचारासाठी याचा खूप मोठा फायदा निश्चितपणे होऊ शकतो। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय पुण्यात 30 व्हेंटिलेटर दाखल झालेले आहेत। पीएम केअर निधीतून पुण्याला 30 व्हेंटिलेटर मिळालेले आहेत, तेव्हा कोरोनाच्या या संकट काळात ही मोठी मदत। पीएम केअर निधीतून पुण्याला 30 व्हेंटिलेटर मिळाल्याची मोठी बातमी टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। आत्तापर्यंत 150 व्हेंटिलेटर पुण्याला पीएम केअर फंडातून मिळाले असल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं। तेव्हा आता पुन्हा एकदा हे नव्याने पीएम केअर निधीतून पुण्याला 30 व्हेंटिलेटर मिळाल्याची मोठी बातमी। पुण्यात 30 व्हेंटिलेटर दाखल झालेत। पीएम केअर निधीतून पुण्याला हे 30 व्हेंटिलेटर मिळाल्यामुळे रुग्णांवर उपचार करणं, त्यांची सोय घेणं अधिकच सोपं होईल। आत्तापर्यंत पुण्याला मोठ्या प्रमाणात पीएम केअर निधीतून मदत केली गेली असल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलेलं आहे। आणि आता ही नव्यानं 30 व्हेंटिलेटरची मदत पीएम केअरकडून केली जाते आहे। पीएम केअर निधीतून पुण्याला 30 व्हेंटिलेटर मिळाल्याची मोठी बातमी।